नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भरोस पाटा इथे बसलेले तर आपल्याकडे शेतकरी बंधू आलेले नॅनो फ्लावर आणि लोमसी स्ट्रॉंग घेण्यासाठी टोमॅटो पिकाला. तर त्यांनी यापूर्वीही वापरलेलं आहे, तरी आपण त्यांना लोमसी स्ट्रॉंगच्या आणि नॅनो फ्लावरच्या वापराने काय फायदे होतात हे पण समजून सांगणार आहे. आणि त्यांनी कोणत्या शेडला वापरताय, टोमॅटो कोणत्या शेडला, याच्याविषयी काही माहिती जाणून घेणार आहे आपण. तर सर्वात प्रथम आपण त्यांना त्यांचं नाव विचारू. तुमचं नाव सांगा. बाळासाहेब विश्वनाथ जोशी. प्रॉपर कोणतं गाव? रवन. रवन. आता तुम्ही नॅनो फ्लावर आणि लोमसी स्ट्रॉंग वापरणार आहे, तर कोणत्या पिकाला वापरणार आहे? लोमसी स्ट्रॉंग आहे ना, कांद्याच्या रोपासाठी वापरणार आहे. कांदा रोपाला. ओके. आणि नॅनो फ्लावर हे टोमॅटोसाठी वापरणार. नॅनो फ्लावर हे टोमॅटोसाठी आणि लोमसी स्ट्रॉंग जे आहे हे कांद्याच्या रोपासाठी. तर तुम्ही यापूर्वी लोमसी स्ट्रॉंग वापरले? वापरले. लोमसी स्ट्रॉंग वापरले तर लोमसी स्ट्रॉंगचं तुम्हाला रिझल्ट चांगला आहे. आम्ही त्याचे 4 स्प्रे केले होते 3-3 दिवसानंतर. तर टोमॅटो सुधारले होते, पाऊस आताही करपा कुरपा कमी आला त्याला. अच्छा. आणि त्याच्यानंतर बांधणी वगैरे झालेली, त्याच्यासाठी आता हे फुलवर्धक वापरणार आहे आपण. नॅनो फ्लावर. तर शेतकरी बंधूंनो, हा एक थोडासा इन्फॉर्मेटिव्ह आणि शेतकरी बंधू आता घेऊन चालले टोमॅटोसाठी. तर नॅनो फ्लावर हे टोमॅटोसाठी फुलकळी आणि फुलकळीसाठी दोन्ही काम करतं. आपल्याला फुलकळी अवस्थेमध्ये नॅनो फ्लावर 1 ml 200 लिटर पाणी, कॉम्बिनेशनला बोरॉन 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी, म्हणजे 200 लिटर पाण्याला 200 ग्रॅम बोरॉन या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. फुलकळीसाठी आणि फुलकळी सेटिंगसाठी अत्यंत उत्कृष्ट असा प्रॉडक्ट आहे. महाराष्ट्रामधील सर्वच ठिकाणी अवेलेबल आहेत आणि ऑनलाईन पण अवेलेबल होतं आहे. ज्या ठिकाणी अवेलेबल नाही त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून अवेलेबल करू शकता. अत्यंत उत्कृष्ट असा प्रॉडक्ट आहे. टोमॅटो, टरबूज, मिरची, खरबूज, त्यानंतर डाळिंब, पपई, केळी, या जिथं जिथं फुलकळी आणि फुलकळी सेटिंगचं काम आहे अशा प्रत्येक ठिकाणी चालतं आहे. 1 ग्रॅममध्ये पण नॅनो फ्लावर येतं. ते आपलं द्राक्ष पिकाला 12व्या दिवशी घ्यायचं असं, घट झिरू नाही म्हणून. इतकं उत्कृष्ट असं प्रॉडक्ट आहे नॅनो फ्लावर. निश्चित वापर करायला पाहिजे ते, कारण की सध्या क्लायमेट खूप खराब आहे. पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे ड्रॉपिंगचा आणि फुलकळीचा खूप प्रॉब्लेम होतो आहे. तर लोमसी स्ट्रॉंग हे तुम्ही चालवले, तुम्ही आधी वापरले लोमसी स्ट्रॉंग? वापरलेलं आहे आपण टोमॅटोसाठी. टोमॅटोसाठी वापरतो. तुम्हाला टोमॅटोसाठी काय रिझल्ट दिसला? शेंडा स्टॉक होता पावसामुळे वगैरे, आणि करप्याचं प्रमाण होतं, तर त्यांना थोडा फ्रेश झाला प्लॉट आणि शेंडा चालू झाला. म्हणजे शेंडा चालू झाला टोमॅटो पिकाचा आणि तुम्हाला करप्याला चांगले रिझल्ट दिसतो? हो, रिझल्ट. आणि कांदा रोपाला वगैरे वापरलाय का? नाही वापरलेला. कांदा रोपाला नाही वापरला. तर शेतकरी बंधूंनो, लोमसी स्ट्रॉंग हे 7.5 ml पुढे येते. तर 7.5 ml आपल्याला 750 ml बिसलरी पाण्यामध्ये टाकून तयार करायचं आहे. आणि तयार झाल्यानंतर ते आपण प्रति लिटर पाण्याला 1 ml 1 ml 2 ml या तिन्ही प्रमाणामध्ये वापरता येतं. तर निश्चित वापर करायला पाहिजे. कांद्याच्या रोपाला उत्कृष्ट रिझल्ट आहे. कांद्याचं रोप जळी पडतं, त्यानंतर फील धरतं, त्यानंतर रोप बसणे, त्यानंतर रोपाची वाढ न होणे, पिवळेपणा येणे, यावरती लोमसी स्ट्रॉंग उत्कृष्ट असं काम करतं. हे एकदम जळीमध्ये प्रॉडक्ट आहे. 7.5 ml पुढे येते 95 यामध्ये गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, ताक यापासून ते 95 पासून बनवलेलं प्रॉडक्ट आहे. पण 95 पण नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये बनवलं आहे, त्यामुळे जी बाकीची जी पॉवर आहे ती जास्त पॉवर त्यांनी 7.5 ml पुढेमध्ये आपण बसवलेली आहे. तिथं इतकं उत्कृष्ट असं प्रॉडक्ट आहे. त्यानंतर इतर टोमॅटो पिकाला वगैरे ड्रॉपिंगला पण चालतं, कुजवू देत नाही, कुजीला चालतं. इतकं उत्कृष्ट असं प्रॉडक्ट आहे. तर निश्चितच लोमसी स्ट्रॉंगचा हे वापर करायला पाहिजे. तर आपण हे शेतकरी बंधू आता हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आलेले आहे आपल्याकडे. त्यांना आपण या प्रॉडक्टविषयी थोडीफार माहिती पण दिली आणि इन्फॉर्मेशन त्यांना पण दिली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्रामधील इतर शेतकरी बंधू आहे त्यांनाही वापर या प्रॉडक्टविषयी माहिती भेटणार आहे. तर धन्यवाद सर. धन्यवाद.